वेलकम बॅक टू माय चॅनल. कसं आहे सगळेजण? मस्त मजेत असालच. तर आज आहे शुक्रवार आणि उद्या आहे शनिवार. तर आमची आजपासूनच सगळं घाई आणि गडबड सुरू झालेली आहे. आत्ता किती 12:15 आलेत आणि बरीचशी जी कामं आहेत ती मी आटपली आहेत. तरी पण अजून किचनचं आहे तसं आहे सगळा पसारा, कारण इकडचं सगळं आवरत होतं त्याच्यामुळे किचनकडे म्हणजे जायला वेळच नाही मिळाला. फक्त जर नाश्ता वगैरे सगळं बनवलं तेवढंच, पण काउंटर वगैरे सगळं क्लीन करायचं राहूनच गेलं आहे. आत्ता मी करणार आहे आणि आज इकडे फूल फुललं आहे. देवपूजा झाली पण यांनी फुलच नाही काढलेली. जास्त नाही दिलं, फूल फुलले बघितलं नसणार आहे ह्याने, नाहीतर देवपूजा जी आहे ती झालेली आहेच म्हणा. तर उद्या शनिवार आहे आणि उद्या तुळशीचं लग्न पण आहे, त्याच्यासाठी आम्हाला गावी जायचं आणि लवकर जाणार आहोत आम्ही. मला असं वाटलेलं की थोडं संध्याकाळपर्यंत असं जाऊ, म्हणजे 4-5 दरम्यान वगैरे असं. पण आता हा बोलला आहे की नाही लवकरच जाऊया आपण, कारण की कसं तिकडे तयारी वगैरे करायची असते. म्हणून हा बोलतं की लवकर जाऊया, मग तुला पण व्हिडिओ वगैरे बनवता येईल. याच्यासाठी आम्ही लवकर म्हणजे निघणार आहोत उद्या. त्याच्यामुळे कसं की मला सगळं आता कामं आहे ते व्हिडिओ वगैरे ते 2-3 दिवसाचे. परत सोमवारचं अजून कॅम्पचं नक्की नाही झालं आहे. म्हणजे सोमवारी हा मला सांगतो आहे की तू ये म्हणून रिटर्न, म्हणजे सोमवार तिकडे राहू नको, तुझी पण कामं असतात. म्हणून मग हा मला सांगतो आहे की तू इथे आलीस तर तुझे व्हिडिओज वगैरे पण होतील म्हणून. तर आता म्हणून म्हटलं बघूया म्हणजे कसं काय ते. आणि आत्ता मला फक्त आमटी बनवायची आहे. आज मसूरची आमटी बनवणार आहे. मसूर कुकरला लावून घेतले, उकडून घेतलेले आहेत, फक्त त्याला फोडणी द्यायची आहे. भाजी बनवली आहे, वालीची भाजी बनवली आहे आणि भाकरी होती, सकाळचा नाश्ता होता तो. आणि इतर काय नाही आता बनवणार आहे. आणि आता ॲक्च्युली गुलाबजामून बनवायचे आहेत. 12:12 आलेत, कसं आवरते काय कळत नाही आहे. आणि कामं संपतच नाही, एका पटपट एक. आणि आता कसं माझं कसं असतं माहिती आहे का, शनिवारी वेळ आमचा असं जातो ना, त्याच्यामुळे मग शुक्रवारी मी एक ठरवलं असतं की बाबा गुरुवार किंवा शुक्रवारी आपण कपडे धुवायचं, जे काय आठवड्याभरातले जे काय साठतील ते कपडे धुवायचं ते एक काम असतं. आणि त्याच्यानंतर मग बाथरूम क्लिनिंग वगैरे जी काही क्लिनिंगची कामं असतात ती पण मला आवरून घ्यायची असतात. जी विकली असतात क्लिनिंगची कामं जी ठरलेली, तर ती पण मला शुक्रवारी आवरून घ्यायची असतात. आज सकाळी मला त्याच्यासाठी म्हणजे वेळ लागला, कारण की ते सगळं आवरेपर्यंत वाजणारच एवढे, आता 12:12 आल्यात म्हणा, तर तेवढा वेळ झाला त्याच्यासाठी. आता मला किचनचं आता माझ्या ना खरंच जीवावरती आलं आहे ते सगळं. किचनमध्ये का जो किचन काउंटर आहे पूर्ण असं पसारा सगळीकडे आणि सगळं आहे, तर ते आता सगळं आवरायचं मला जीवावर आलं आहे. परत आता गुलाबजामुन बनवायचे होते मला. आता बघूया कसं कसं काय काय होत आहे ते. तर चला जास्त बोलत नाही मी. तर इथे मसूरची आमटी बनवायची होती, तर ती बनवलेली आहे, म्हणजे आता ती थोड्या वेळाने रेडी होईलच. त्यानंतर मला गुलाबजामुन बनवायचे आहे, तर त्याचं जे पाक असतो ना गुलाबजामुनचा तो आता बनवत आहे. म्हटलं आधी पाक बनवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग गुलाबजामुन केले तरी काही हरकत नाही आहे, कारण की तो पाक थंड झाल्यानंतरच मी मग त्यामध्ये गुलाबजामुन टाकते. त्याच्यामुळे म्हटलं आधी तर पाक जो आहे तो आधी बनवून घेते. त्यानंतर फक्त कुकर लावायचा आहे मला, तो लावून घेणार आहे नंतर. आणि अजूनही काउंटर जो आहे तो मेसी आहेच, पण आता म्हटलं हळूहळू थोडं थोडं आवरून घेऊया. आणि मध्ये मध्ये जसा वेळ मिळेल तसं मी भांडी वगैरे सगळी धुवून घेत असते. तर तिकडे पाक ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर कुकर पण इथे ते लावलेलं आहे. त्यानंतर आता इकडे मी गुलाबजामुन करायला घेतलेले आहेत. तर हे काय जास्त नव्हते, म्हणजे अर्धं पॅकेटमधले आम्ही केलेलेच होते आणि अर्धं पॅकेट ठेवलेलं होतं, तर तेच आता मी करत आहे इथे. त्यानंतर इकडे झालेलं असं की सकाळी म्हणजे वेळच नाही मला भेटला आणि मग ही सगळी भांडी वगैरे सगळी धुवायची राहिली होती. तर म्हटलं आता हंडा जो आहे त्यातलं पण पाणी आता कमी होत आलेलं, म्हणून म्हटलं आता ते तो जो हंडा आहे तो धुवून टाकूया. त्यानंतर मला जरा फिल्टरची पण आठवण आली, कारण फिल्टरचं पण पाणी आता कमी होत आलं होतं, म्हणून म्हटलं तो पण धुवून घेऊया. त्यातलं थोडंसं पाणी होतं तर ते म्हटलं आता या बॉटलमध्ये पण भरून घेऊया. पाण्याच्या बॉटल्स असतं त्या पण मी आज म्हणजे भरलेल्या नाही आहेत, थोड्याशा अशा रिकाम्याच आहेत त्या. पण म्हटलं आता हा फिल्टर आहे तो आधी पहिल्यांदा धुवून घेते, त्याच्यानंतर मग त्यामध्ये पाणी वगैरे भरून मग त्या बॉटल्स वगैरे नंतर भरता येतील. त्यानंतर फिल्टरमधलं जे पाणी होतं ते मी इकडे झाडांना घालून आलेली आहे, कारण की असंच कुठे फेकायचं पाणी, त्यापेक्षा म्हटलं झाडांना घातलेलं बरं. तर ना आता मला झोप आलेली, म्हणजे ना खूप झोप येत होती पण झोपले नाही, कारण की झोपलं आहे तर म्हटलं कामं माझी होणार नाही आहेत. झोप म्हणजे ना एवढी, म्हणजे काल रात्री पूर्ण नाही झाली, सकाळी झोप मी लवकर उठलेला थोडीफार, त्याच्यामुळे झोप नाही पूर्ण झालेली. पण आता मी थोडा वेळ झोपले, कारण म्हटलं जास्त वेळ झोपले तर परत म्हटलं माझी कामं राहतील. आणि माझं हल्ली काय झालं आहे माहिती आहे का,
म्हणजे माझ्या दररोजचा हा ब्लॉग तर असतोच यूट्यूबचा. त्याच्यानंतर परत शॉर्ट्स व्हिडिओज असतात, ते करायचे असतात, त्याचं एडिटिंग वगैरे असतं. त्याच्यानंतर रील्स परत असतात, ते मला बनवायचे असतात. आणि ह्या सगळ्यात ना म्हणजे दिवस कसा जातो, कसं संपतो आणि समजत पण नाही, असं झालं आहे माझं सध्या. आणि हे आत्ता हल्ली हे सगळं रुटीन असं झाल्यामुळे ना मला घरातलं बोला सगळे एकूण एक काम घरातलं मी मला करावं लागतं, आणि परत हे सगळं सांभाळायचं, त्याच्यामुळे ना मला दमायला जास्त होते आता. तर आता पण मी झोपेतून म्हणजे ना उठवत नव्हतं मला, पण म्हटलं उठायला पाहिजे कारण की मला रील्स बनवायचे आहेत माझे. कारण की माझं म्हणजे कसं होतं माहिती आहे आमचं, की आता मध्ये बाहेर जर कुठे जायचं झालं ना शनिवार रविवार का, मग ते 2 दिवस फुकट गेल्यासारखे होतात. मग कसं परत मग त्याच्यासाठी मग काय करावं लागतं, त्याच्यासाठी आधीच मला मग ते व्हिडिओज वगैरे बघावे लागतात, म्हणजे करावे लागतात रील्स वगैरे पण. त्याच्यामुळे मग माझं असं झालं आहे. तर म्हटलं झोप आली तरी पण मी झोपू नाही शकत. आणि अजूनही बेसिनमध्ये थोडीशी भांडी पण आहेत धुवायची. आता इकडे मी पाठीमागे माझी साडी पण बघत होते. म्हणजे आता कसं सोमवारी त्रिपुरी पौर्णिमा आहे ना, तर तिकडे मंदिरामध्ये आमच्या हे असतो म्हणजे प्रोग्राम असतो ना, तर त्याच्यासाठी आता तिकडे जावं लागणार आहे. सो मी त्याच्यासाठी साडी पण बघत होते. आता साडी फिक्स झाली आहे, जास्त बघत नाही राहिले. म्हटलं एकच साडी घ्यायची आहे म्हणा, तर ते थोडंसं बॅग पण पॅक केली कारण की उद्या परत शनिवार ना, उद्या खूप घाई असणार आहे. चला आता माझे जरा रील्स बनवायचे आहेत, फ्रेश होते आधी, त्याच्यानंतर रील्स बनवते, त्याच्यानंतर मग बाकी आहेत काय नाहीतरी असणारच आहे. ते सगळं आवरून घेते. माझे हात ना खूप दुखायला लागले आहेत, म्हणजे आत्ता पण सकाळी सगळं काम करत होते ना, त्याच्यामुळे ते आणखी दुखायला लागले. तर आता इथे मी कांदे आणि टोमॅटोची भाजी बनवत आहे. मला खूप उशीर पण झाला आहे खरं तर, मागासपासून असंच काही नाही काम किंवा टाईमपास असं चालू होतं, त्याच्यामुळे उशीर झाला आहे. तर आता कांदे टोमॅटोची भाजी बनवत आहे. ॲक्च्युली झालं असं की आता मी काहीतरी असंच बनवणार होते, म्हणजे भुर्जी वगैरे असं काहीतरी बनवणार होते. पण आता ह्या मला सांगितलं की आज एकादशी आहे म्हणून, आणि मला माहीतच नव्हतं की आज एकादशी आहे ते. तर हा एकादशीला काही खात नाही, म्हणजे माझं तसं काय नसतं, पण ह्या खात नाही एकादशीला. त्याच्यामुळे म्हटलं ते कॅन्सल केलं, म्हटलं कुठची भाजी बनवून, हां कुठची भाजी बनवून ते प्रश्न पडलेला. म्हटलं आता कांदे टमाट्याची भाजी बनवली तर ती पटकन होणारी आहे, कारण की बाकी सगळं काही करायची गरज नाही. आणि मला आता कंटाळा असं करायचा, म्हणजे तर पटकन ही भाजी जी आहे ती बनवून घेणार आहे मी. कांदा गेलाय तो कांदा लगेच सॉफ्ट होण्यासाठी मी मीठ टाकलं, मीठ टाकलं की कसं कांदा पटकन सॉफ्ट होतो. तर कांद्याचं हे एवढं सगळ्यांच्या डोळ्यात गेलंय ना की सगळीजण इथनं गायब झाली आहेत. म्हणजे मांजरं पण इथे आलेली, ती पण आता सगळी पळाली. आणि नवरोबा तर काय म्हणतो की नाही मी तर आता येतच नाही, कारण की कांद्याचं एवढं डोळ्यात जात आहे म्हटल्यावरती. आम्ही कशी कांदे जातो काय करतेस सुटी बाहेर, मस्त थंडगार आहे. आणि हे बघा सगळी चिलीपिली माझ्या मागून आली आहे तिकडे. काय सांगतेस कुठे गेली? बघा सगळे आले बाहेर, थंडगार वाटतं. आणि आतून मग घरामध्ये मात्र पूर्ण गरम होते. हा माझे पाय नको पकडू, अरे पाय पकडतात माझे. बाहेरच बरं वाटते बसायला, घरात इतकं गरम होत आहे. बघा कशी मस्ती करतात तिकडे.